बाबासाहेब कसला विचार करताय? जे झालं ते चांगलं की वाईट याचा विचार करतोय. वाईट तर काहीच घडलं नाही, उलट पाचशाने सन्मानाने स्वीकारलं. पण वजीरी आजमच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते. मुक्कामी पोचल्यावर बोलूच, आम्ही पुढे होतोय. चला. दौलताबादच्या महालासमोरच्या चिंचोळ्या वाटेवर एकच झुंबड उडाली. हत्ती, घोडे, उंट, मेणे, पालख्या आणि माणसांची एकच दाटी झाली. मेणे पालख्यांचे भोई त्या नदम नाही कोण आधी जाई. रस्त्यात गर्दीचा घोळ उडे, गोंधळ उडाली धूळ. असा कल्लोळ जी जी, असा कल्लोळ जी जी. त्याने एक बिथरला हत्ती, करू लागे दंगा मस्ती. गर्दीत पसरली भीती, पडली माहुतास धास्ती. हे डोंगरा परी धूड, करी कानांची फडफड. घर घर वरती खाली सोंड, पाहून काळी धडधड. चालता अंकुश हत्तीवरी, तो चित्कार भयंकर करी. सोंडेन मिळल त्याला घरी, उठले आदळे भुईवरी. अरे कोणीतरी आवरा त्या हत्तीला. सगळ्यांचं शौर्य काय आटलं का? आम्हीच बघू नेतो काय ते. हो दत्ताजी राजे थांबा. थांबा म्हणजे काय? आमच्या शिबंदीतील चार शूर शिपाई तुडवले गेलेत आणि आम्ही काय मोकळून गप्पा बसू? ते काय नाही, आम्ही बघून येतो. हो दत्ताजी राजे डोकं शांत ठेवा. ते बघा हत्तीला मारणं गरजेचं नाहीये. राजा आम्ही समज केलं, पण हत्ती आवरणा आवरणा. आम्ही बघतो. तुम्ही बघता हा केव्हा? आणखीन लोक तुडवले गेल्यावर. ते काय नाही, आम्हीच आवरतो काय ते. दत्ताजी राजे जखमी केले हत्तीनी, जाधवांचे चार शिपाई. दत्ताजी जाधव चिडुनी, हत्तीवर चालून जाई. हत्तीवरती दत्ताजी घालू लागला धाव. इतक्यात इतक्यात दत्ताजींनी उंच उडी मारून केला संशेरी हत्तीच्या सोंडेवर. सोंड तुटून पडे भूवर, दत्ताजी नाचवी तलवार. हत्तीचे वैभव तुटले, तरी हौस नाही हो फिटली. गुंडाया दोघे उठले. एका गावात हत्ती गरज. याला म्हणतात ताकद. दत्ताजीराचं काय केलं ते? हे तुम्ही आम्हाला विचारताय? बघितलं नाही तुम्ही हत्ती कसा माजला होता? ते म्हणून त्याची सोंड कापून टाकायची. त्याला आवडता येत नव्हता. सगळे नुसते छोटे छोटे वार करत होते. आम्ही एकच खाव घातला. आपल्या शक्तीचा एवढा माज करू नका दत्ताचे राजे. तूर झाली बाता बाची, नकळत निघती समशेरी. आणि विना कारण रस्त्याचे झाले रण. जिंकण आणि हरण, मग त्यात येईना मरण. Thank you.
राजे 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 दत्ताजी राजे पडले दत्ताजी राजे पडले दत्ताजी राजे पडले संभाजी राजे भोसले आणि त्यांचे सिपाही दत्ताजी राजांना वाळ केलेत आणि त्यांना पाडलात. लखुजी राजा आमचा तो इरादा नव्हता. आम्ही फक्त त्याला थोपवत होतो. ठोक शंभू महादेवा हे सगळे आवाज जीवाचा थरका पुडवणारे आहेत. जिजाका राज
नियतीचा डाव हा असा खेळवी कसा माणसा रसा तळाले त्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधी नाही जरी दोष कुणाचा नसला तरी नशिबी येते सदा हा डाव नीतीचा कसला कासल सोसते जिजा कासल सोसते जिजा का दुःख सोसते जिजा काय झालं तुम्हाला डोळे उघडा ना डोळे उघडा ना काय काय झालं तुम्हाला तुम्हाला डोळे उघडा ना तुम्ही तुम्ही वचन दिलं आम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं वचन दिलंय तुम्ही तुम्ही आमच्या बरोबर असणार आहात आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही सॉरी गोव्याची काका काय झालं गोमाजी काका गोमाजी गोमाजी काका गोमाजी काका उठा ना गोमाजी काका गोमाजी काका उठा ना सॉरी डोळे उघडा ना काय झालं तुम्हाला कुणाची समशेर एवढी बळजोर झाली त्यानं तुमच्यावर वार केला सॉरी उठा ना सॉरी एकदम बघा ना माझ्याकडे उठा ना राजा जिजाका माझी काका
माझे काका स्वारींची शुद्ध हरपली आहे, ते भानावरच येत नाहीये. कोणाची समशेर एवढी बळजोर झाली? जिजाका आपण राजांच्या हातापायाचे थळवे घासू श्रुतीवरती. कुमाजी काका, स्वारींना कोणी इजा पोहोचवली हे तुम्हाला ठाऊक आहे ना? नाही जी, मी हा गेलो तवा राज पडलो होतो. मग नजर काल पावली? जिजाका, कुणी काय बोलत कुणी काय बोलत, आपण कुणा विश्वास ठेवायचा? आपण तर बघाय गेलो नव्हतो ना जिजाका. मी हा गेलो ना तवा तिथं रक्ता मासाचा खच पडला होता. तुम्ही पुढे गेलो तेव्हा राज दिसल, तसच राजा नऊ तुम्ही इकडे घेऊन आलो. बघ म्हणजे म्हणजे जे आबासाहेब आबासाहेबांचा जीव सुद्धा धोक्यात आहे गोमाजी काका. आम्ही म्हटलं होतं तेच झालं, दरबारात कोणातरी हे पाहवलं नाही आणि त्यानंच हे केलं. थोरलं धनी. नाही नाही काय नाही जी. काय बोलता बोलता थांबलात का गोमाजी काका? चटकन सांगा, मला धीर धरवत नाहीये. नाही जी जक्का, राजांना उचललं तेव्हा थोरलं धनी कुठं दिसतात का हे पाहिलं, पण कुठेच दिसना. एक जण बोलला, त्यांच्या हातात रक्तानं माखलेली समशेर होती, ते तिथनच गेलते. म्हणजे म्हणजे जिजा का, आता आपण डोळ्यांनी बघितलं नाही तर विश्वास कसा ठेवायचा? लोक काय लोक काय बाय बोलते काय ते नीट उलगडून सांगा. काय बोलत होते लोक? नग जिजाका नग, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. आबासाहेब ठीक आहेत ना? अहो मग सांगा ना, काय बोलत होते लोक? आता राज पडलेलं दिसलं, माझं रगात खवळ. त्यांना उचलून घेतलं, म्हणलं कोणी केलंय हे? त्यांना तर आम्ही सुद्धा सोडणार नाही. हो पण पण आजूबाजूचे लोक काय बोलत होते ते तरी सांगा. त्यांनी थोरल्या धन्यांचं नाव घेतलं. जिजाका, माझा काही विश्वास बसनाव? या राजांना घेतलं आणि लगी इकडे निघून आलो. आबासाहेबांनी स्वारी मला नाही नाही ते नाही चालवणार. नाहीच करणार. नाही का म्हणून तुम्ही लक्ष नाही देत. आणि जिजाका तुम्ही बी अजिबात लक्ष देऊ नका.